आज सोलापूर अँटी करप्शन यांच्याकडून नवनाथ जयराम जय जयराम खुने API प्रभारी अधिकारी पांगरी पोलीस स्टेशन, सुनील बोदमवाड पोलीस शिपाई दफ्तरी पांगरी पोलीस स्टेशन आणि खाजगी इसम हसन सय्यद यांच्याविरुद्ध 30,000 रुपयाची मागणी केलेली आणि 30,000 रुपये घेतल्याबद्दल यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। यातील तक्रारदार आहेत हे तक्रारदार आणि त्यांचे चुलत भाऊ यांच्याविरोधात पांगरी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यांना बार्शी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला होता। जामीन मंजूर झाल्यानंतर देखील पोलीस शिपाई बोदमवाड आणि API नागनाथ खुने यांनी जामीन मंजूर नॉमिनल जामीन अटक करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये तपासात मदत करण्यासाठी प्रत्येकी 15,000 रुपये असे 30,000 रुपयाची मागणी केली आणि यातील जे खाजगी इसम आहेत सय्यद हसन सय्यद हे चहा टपरीवाले आहेत, पोलीस स्टेशनच्या बाजूला त्यांची चहाची टपरी आहे, यांनी हे पैसे स्वीकारले। याबद्दल या तिघांच्या विरोधात सापळा करून यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि गुन्ह्याची पुढील प्रक्रिया पांगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।